नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. बी एड कॅप राऊंड फर्स्ट झाल्यानंतर आपला जो बी एड कॅप राऊंड सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणतो, तर हे जे राऊंड्स आहेत त्यासाठी आपल्याला फर्स्ट राऊंडचं मिरिट हे कामी येणार आहे, उपयोगी येणार आहे. तर फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आपण मिरिट कशाप्रकारे सर्च करायचं, आपल्या कॉलेज ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे, आपलं इच्छित कॉलेज जे आहे त्याचं मिरिट कसं चेक करायचं हे आपण पाहूया. यासाठी आपल्याला जावं लागेल सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती, जेणेकरून आपल्याला माहीत आहे आपल्याला बी एड कॅप राऊंड फर्स्ट अजून सुरू होणं बाकी आहे, उद्या त्याची अलॉटमेंट आहे. म्हणजे ज्यांचे नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागतील, पहिल्या कॅप राऊंडला लागतील, ते आपल्याला उद्या समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपला कॅप राऊंड अजून होणं बाकी आहे, पहिला राऊंडसुद्धा अजून झालेला नाही आहे बी एडचा कॅप राऊंड. म्हणून आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे, तर LLBचा जो कॅप राऊंड झालेला आहे त्यांचे तिसरा कॅप राऊंड चालू आहे, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ऑलरेडी त्यांचे झालेले आहेत. तर चला पाहूया आपल्या कॅप राऊंडमध्ये LLBचा कॅप राऊंड शोधून आपल्याला कशाप्रकारे सीट पाहता येतात, शोधता येतात. विद्यार्थी मित्रो, citycell.mahacity.org ही वेबसाईट आपल्याला आपल्या सर्च बारमध्ये सर्च करून इथपर्यंत यायचं आहे हे सर्वांना माहीत आहे. यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याला क्लिक करायचं आहे, त्याला आपण क्लिक केलं आहे. क्लिक करताच आपण परत एका पेजवरती आलो आहोत, जेथे आपल्याला टेक्निकल एज्युकेशन पाहायला मिळतं. त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत असणारा आपला LLB जे आहे त्याचा 5 इयर्स कोर्स, 3 इयर्स कोर्स असं दोन असतं. तर आपण दोन्ही कोर्सचे त्यांचे दोन राऊंड झालेले आहेत, कॅप राऊंड झालेले आहेत, पैकी आपण LLB 5 इयर्स याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला त्यांचं लॉग इन पेज पाहायला भेटतं, त्यांचे न्यू रजिस्ट्रेशन चालू असलेलं एक इथं रनिंग नोटिफिकेशन पाहायला भेटतं. आपल्याला इथे वरती जे तीन बार दिसत आहेत त्या बारला आपण क्लिक करूया. त्या बारला क्लिक करताच आपल्याला एक अजून बार ओपन झालेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला होम, कॉलेज लिस्ट आणि चेक व्हॅकन्सी. व्हॅकन्सी म्हणजे आपल्याला माहीत आहे ज्याला आपण रिकामी जागा म्हणतो किंवा रिकामी सीट म्हणतो. तर व्हॅकन्सी किंवा अलॉटमेंट याला आपण चेक करूया. याला आपण चेक व्हॅकन्सी म्हटल्यानंतर परत तीन टॅब आपल्याला नवीन ओपन झालेल्या पाहायला मिळाल्या, त्यामध्ये व्हॅकन्सी रिपोर्ट, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि त्यानंतर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट. विद्यार्थी मित्रो, कॅन्डिडेट अलॉटमेंट आपल्याला कशाप्रकारे चेक करता येईल, त्याला आपण क्लिक केलं आहे. याला क्लिक करताच साध्या पद्धतीने आपल्याला राऊंड कोणत्या राऊंडची आपल्याला अलॉटमेंट पाहिजे आहे, राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड. तर आपण राऊंड फर्स्ट समजा असं आपण क्लिक केलं, तर आपण ॲप्लिकेशन ID जो आहे तर आपल्याला आपला BEDचा टाकावा लागेल. परंतु हे पोर्टल BEDचं नाही आहे, हे LLBचं पोर्टल आहे. ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की LLB 5 इयर्स कोर्सवरती आपण आलेलो आहोत, तर LLBवाल्यांचा जो कोड आहे तो LLB यापासून असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी हा कोड टाकल्यानंतर चेक युअर अलॉटमेंट, तुम्हाला सीट मिळाली की नाही हे आपण चेक करू शकता. त्यानंतर दुसरी जी पद्धती इथं आहे ती चेक व्हॅकन्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती आलो आहोत, जेणेकरून सिलेक्ट राऊंड, तर कोणत्या राऊंडचे आपल्याला मेरिट पाहायचं आहे, कोणत्या राऊंडचं मेरिट. तर इथं राऊंड फर्स्ट त्यांचा ऑलरेडी झालेला आहे, राऊंड सेकंडसुद्धा झालेला आहे, तर त्यांचा थर्ड राऊंड आता चालू आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण फर्स्ट राऊंडचा आधी मेरिट पाहूया. त्यासाठी आपण राऊंड फर्स्ट असं क्लिक केलं आहे. आता कोणत्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला मेरिट पाहायचं आहे, तर सर्व जे विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विद्यापीठांची, विविध विद्यापीठांची नावाची लिस्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपल्याला कोणत्या विद्यापीठाचं पाहिजे मेरिट, त्यातून कोणत्या कॉलेजचं पाहिजे, त्याप्रमाणे आपण त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे याला आपण क्लिक करूया. त्यामध्ये सिलेक्ट कॉलेज, तुम्हाला कोणत्या कॉलेजचं मेरिट पाहिजे, तर तुम्हाला कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागावा असं वाटतं. तर इथं हे जरी LLBचं असलं तर आपल्याला BEDचीसुद्धा टॅब, सेम टॅब आपल्याला अशी आलेली पाहायला मिळेल. तर आपण कुठलंही एक कॉलेज जे आहे ते आपण पाहूया, सर्च करूया. आपण एका कॉलेजला इथं क्लिक केलं आहे, तर पिंपरी चिंचवड येथील आपल्याला DY पाटील कॉलेज इथं पाहायला मिळतं, त्याला आपण क्लिक केलं आहे. तर सिलेक्ट डिव्हिजन ते ऑलरेडी तिथं आलेले आहे. तर आपल्याला शो अलॉटमेंट लिस्ट, तर कोणत्या विद्यार्थ्याचे किती मार्क्स होती, नंबर लागले, आपण ती लिस्ट पाहूया. तर आपण इथे पाहू शकता, आपण त्या लिस्टला क्लिक करताच आपल्याला DY पाटीलचं इथं कॉलेजचं अलॉटमेंट पाहायला मिळते, लिस्ट पाहायला मिळते, कॉलेज कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी
नंतर आपण वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन आय डी जो की इथं LLBचा आहे, तरी आपल्याला आपल्या BEDचा असणार आहे, BDपासून सुरुवात असणार आपलं पूर्ण नाव, त्यानंतर इलिजिबल कॅटेगरी, अलोटेड टाईप, कॅन्डिडेट टाईप आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर कोणत्या कोट्यातून ॲडमिशन झालं, महाराष्ट्र स्टेट कोटा, आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कोटा, त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. तर आता आपल्याला इथे इलिजिबल कोट्याचे जे मार्क्स आहेत, तर आपल्याला नामांकित कॉलेजेसमध्ये असणारे हे कॉलेज पाहायला मिळतं, तर 99.05 इतक्या पर्सेंटाईलला पहिला नंबर आलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता आपल्याला काय करायचं आहे, कुठली तरी एक कॅटेगरी गृहीत धरायची आहे, त्या कॅटेगरीचं सगळ्यात कमी जे मेरिट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आपण वरती स्क्रॉल करूया तर आपल्याला मार्क्सचं पर्सेंटेज आपल्याला कमी कमी झालेलं पाहायला मिळतं. सुरुवातीचा विद्यार्थी 98 पॉईंटवरती असलेला आपल्याला पाहायला, तर आता खाली आपण गेल्यानंतर पर्सेंटेज कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये सगळ्यात शेवटचं जे पर्सेंटेज असेल विद्यार्थी मित्रो, हे कॅटेगरी वाईज हे वेगळं वेगळं असणार आहे, हे लक्षात घ्या. आता इथे DT किंवा VJ साठी आपल्याला इथं पाहायला मिळतं पर्सेंटाईल किती आलेलं आहे, 28 आलेलं आहे, 28.48. तर हे ह्याचं कट ऑफ आहे, म्हणजेच आता पुढं जर ह्याच्या जागा रिकाम्या असतील ह्या कॉलेजच्या, तर 28 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इथे ह्या कॉलेजला प्रिफरन्स देऊ शकतात. तर आपण इकडे वरती चेक केल्यानंतर आपल्या पर्सेंटेज